नमस्कार, के एम न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी निवृत्ती भोंग, नगरसेवकाची दादागिरी। इंदापूर बाह्यवळण रस्त्यालगत मेंढ्या चालणाऱ्या मेंढपाळ बापू रामा मदने या मेंढपाळाला जबरदस्त हाणमार करण्यात आली। इंदापूर नगर परिषदेचे काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांनी मारहाण केली। यामध्ये बापू मदने यांना जबरदस्त दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले। त्यानंतर त्यांना इंदापूर जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून ते बेशुद्धावस्थेत आहेत। सदर घटनेची पोलिसांनी तात्काळ दखल घेतली नाही। सदर घटनेचे वृत्त समजताच रासप कार्यकर्त्यांनी याची दखल घेऊन जखमी मदने यांची दवाखान्यात भेट घेतली आणि प्रकरण उचलून धरले। सोलापूर हायवेवर मेंढ्या आडव्या घालून रास्ता रोको केल्यानंतर रासप कार्यकर्त्यांचा झंझावात पाहून इंदापूर नगराध्यक्षा व नगरसेवक व मारहाण करणारा नगरसेवक शेख याने तात्काळ मेंढपाळ यांची जाहीर माफी मागितली व होणारा वैद्यकीय खर्च देण्याचे मान्य रक्कम तात्काळ सुपूर्द करण्यात आली आणि इथून पुढे आम्ही मेंढपाळावर अन्याय करणार नाही असे वचन नगरसेवक जावेद शेख व नगराध्यक्ष यांनी रासप कार्यकर्त्यांना दिली। या घटनेची दखल रासपा कार्यकर्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष किरण गोबने, तालुकाध्यक्ष सतीश तरंगे, विधानसभा संपर्क प्रमुख अण्णा पाटील, शिंगाडे माणिक मारकड, कार्याध्यक्ष गणेश हेगडकर, उपाध्यक्ष ऋतुराज तरंगे, इंदापूर शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते, ज्योतिराम गावडे, नवनाथ कोळेकर, सोमनाथ मिसाळ, संजय कसरे असे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। महेश गडदे, इंदापूर PRO, KM News, इंदापूर पुणे।